फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. परस्पर असे निर्णय घ्यायलाच नकोत. चला, तुला तुझी चूक कळाली हे महत्त्वाचं आहे. सूरज, अरे काहीतरी शिकण्यासाठी आपल्याला शिकण्याची गरज आहे हे वाटणं सुद्धा महत्त्वाचं असतं. बरोबर बोलतोयस तू. मला बिझनेसमध्ये अजून खूप काही शिकायचं तुझ्याकडून. ह्यापुढे तू सांगशील मी तसंच वागेन. तुला उलटं बोलल्यापासून मला खूप वाईट वाटतंय दादा. दादा मी खरंच खूप अस्वस्थ आहे. दादा माझी चूक झाली, मला माफ कर दादा. मी ह्यापुढे असं कधीच नाही वागणार. ठीक, इतकं मनाला लावून घेऊ नकोस. सूरज, मी नाही रागवलेलो तुझ्यावर. आणि तूही मला माफ कर. खरंच मी हात उचलायला नको होता तुझ्यावर. अरे पण तू इतक्या चुकीच्या गोष्टी करायला लागलास की माझा ताबा सुटला रे. सूरज, अरे तू माझा लहान भाऊ असलास ना तरी मला माझ्या मुलासारखा आहेस. आणि लक्षात ठेव सूरज, आपलं हित एकत्र राहण्यामध्येच आहे, विभाजनात नाही. त्यामुळे ह्याच्यापुढे कधीही वेगळं होण्याच्या किंवा हिस्सा मागण्याच्या गोष्टी करू नकोस. अरे जे काही आहे ते सगळं तुझंच आहे. दादा मी चुकलो, मला माफ कर दादा. मला माफ कर दादा. कार्तिकी, काय ग, काय झालं एवढी टेन्शन मध्ये का दिसते? नाही, जरा प्रॉब्लेम झाला होता. प्रॉब्लेम काय झालं? आज साराला भेटले मी. तिला खूप आठवण येत होती माझी आणि मलाही. मग कशी आहे सारा? खूप दुःखात आहे, त्रास होतोय तिला त्या घरात. तिच्यासाठी काय करू कळतच नाही. आजही तिला भेटले आणि अचानक पार्थ आणि निकिता तिथे आले, ओढून घेऊन गेले तिला. खूप रडत होती ती. कार्तिकी, पार्थ साराचे वडील आहेत, ते तिला घेऊन गेले तर तू काय करणार होतीस? मला वाटतं कार्तिकी, तू काळजी नको करूस, त्यांनी तुलाच जास्त त्रास होईल. अगं, साराच्या घरचे तिची व्यवस्थित काळजी घेतील, एवढा तरी विश्वास ठेव त्यांच्यावरती. विश्वास? सारा जे बोलली त्यानंतर कसा विश्वास ठेवू मी? काय करू काय कळत नाहीये. काय होणार आहे कोणाच ठाऊक. कार्तिकी, नको काळजी करूस, सगळं ठीक होईल हळूहळू. मी एका जॉबच्या इंटरव्ह्यूसाठी चालले, यायला थोडंसं उशीर होईल बहुतेक. ऑल द बेस्ट. थँक्यू. घरी कोणाच्या कानावरती नाही घातलंय, जॉब मिळाला तरच सांगेन त्यांना. येते. एक्सक्यूज मी. हां बोला. दादा मॅनेजर साहेब आलेत का? ते नाही आलेत. किती वाजेपर्यंत येतील साधारण? ते तर आज येणारच नाहीयेत. आज येणार नाहीयेत? अहो पण त्यांनी मला आजच बोलवलं होतं. मी त्या दिवशी नाही का इंटरव्ह्यू देऊन गेलो, त्यांनी माझा बायोडाटा ठेवून घेतलाय. सुपरवायझरची पोस्टसाठी मी अप्लाय केलं होतं. इनफॅक्ट आज अपॉइंटमेंट लेटर मिळणार होतं मला.
त्याच्या सुपरवायझरची पोस्ट काय? तिथे कालच एक माणूस नेमलाय. कालच नेमला? अहो पण तो जॉब ते मला देणार होते, त्यांना त्यांना माझा एक्सपिरियन्स पण आवडलेला. साहेब कधी येणार आहेत? साहेब 8 दिवस तरी येणार नाहीत, ते आउट ऑफ टाउन गेलेत. पण त्यांनी मला कमिट केल्यावरती दुसऱ्याला जॉब देऊ कसं शकतात ते? अहो सर, माझ्याशी चर्चा करून काय होणार आहे का? इथे आता वॅकन्सी नाही आहे, दुसरीकडे जाऊन शोधा. ठीक आहे. अरे बापरे, रातची शाळा सुटली असेल म्हणा, तो वाट बघत असेल. मला निघायला हवं. बाय. बाय. अरे राज, सॉरी यार, यायला थोडा उशीर झाला. फार वेळ वाट बघावी लागली ना तुला. तुम्ही कोण? अरे आम्ही तुझ्या बाबांचे मित्र. तू त्यांचीच वाट बघत होतास ना? हो, पण माझे बाबा कुठे आहे? अरे तुझे बाबा आलेत, गाडीमध्ये बसलेत ते. गाडीत? ते बाहेर का नाही येत आहे? अरे त्यांच्या पायाला लागले, आम्ही त्यांना घरी सोडायला जात होतो. तर ते बोलले की राजला पण सोबत घेऊन चालू शाळेमधून. त्यांच्या पायाला प्लास्टर आलंय म्हणून तर ते गाडीतून उतरू नाही शकत आहे. काय लागलं त्यांना? तू चल आणि तू आपल्या बाबांना बघ काय झालं ते. चला. चल सावकाश आरामात. काय रे तुझ्या पायाला काय झालंय? भाजले. अच्छा भाजले. भाजले भाजले. आई कशी आहे तब्येत? तुमच्या गोळ्या घ्यायची वेळ झाली. तुम्ही गोळ्या घ्या, मी चहा आणून देते. असू दे. पद्मनाभ कुठे? ते राजला शाळेतून आणायला गेले, त्यांना उशीर होईल. अरे हो, आज पद्मनाभला सावं लागेल. शाळेतून येतच असतील इतक्यात. पद्मनाभ शाळेत वेळेवर पोचायला हवेत. नील भाऊजींचा काही भरोसा नाही. वेळेवर पोचतील ना ते शाळेत? त्यांना उशीर झाला तर? कार्तिकी, आईंना असं सोडूनही जाऊ शकत नाही मी. कार्तिकी. हा? आसावर येईल इतक्यात. तू जाऊन आराम कर. आई, त्यांनाही उशीर होईल यायला. त्या नोकरी शोधायला बाहेर गेल्या. घरात कोणीच नाही म्हणून आले औषधं द्यायला. कोणी असत तर? आई तुम्ही घ्या ना औषध. आई पाणी नाही आहे, मी घेऊन येते.
आवाज बंद कर। बोल रहे सरकार, काम झालं आपलं, तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी पोहोचलोय मी इथे। बरं वाटलं ऐकून, लाज राखलीस माझी। जरा त्या पिल्ल्याचा आवाज ऐकू। बाबा सोळा बोला, मला घरी जायचं, तुम्ही सोळा बोला, सोळा तुम्ही बोलले बाबा, अरे म्हणजे बाबा ऐकला आवाज। फ्रेश केलंस तू आपल्याला। तिकडेच थांब, येतो मी। ठीक आहे। लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा, नील बोलतोय। बोला। अरे बापरे, एवढा रुक्ष आवाज। काही काम आहे का फोन ठेव? मी तुझ्याच कामाचं बोलणार होतो, पण तुला इंटरेस्ट नसेल तर जाऊ दे, ठेव फोन। भाऊजी काय काम आहे? अरे अजून फोन ठेवला नाहीस तू? भाऊजी तुम्ही फोन का केलात सांगणार आहात? अग काय विचारायला फोन केला होता मी। तुझं कार्ट कुठे आहे राज? तुझ्या बरोबर आहे की कुठे उंदडतोय? तू त्याच्यावर लक्ष ठेवलंयस ना का? म्हणजे भाऊजी काय म्हणायचंय तुम्हाला? तुम्ही भाऊजी तुम्ही राजला काही काही केलं तर? नाही अजून काय झालेलं नाही, पण होणार आहे। आता एकदम सुखरूप आहे तुझं पूरा कार्ट। भाऊजी राज कुठे? राज कुठे आहे भाऊजी? त्याला किडनॅप केलंय। आणि थोडं नंतर त्याला मारून टाकणार आहे। तुला काही शेवटचं सांगायचं विंगायचं का? त्याला तर सांगून टाक, आणि त्याला वाचवता येत असेल तर वाचव। लकडी की काठी, काठी पे भाऊजी हॅलो घोडा, घोडे की दुंप जो मारा भाऊजी। आई नील भाऊजींचा फोन आला होता। नीलचा? आई त्यांनी राजला किडनॅप केलं। आई आपल्याला आता लगेच जाऊन राजला शोधायला हवं। कार्तिकी असं नको वागूस, का अशी वागतीस? काय मिळणार तुला त्यांना? आई मी खरं सांगते हो, नील भाऊजी राजच्या जीवावर उठलेत, त्यांनी कितीतरी वेळा त्याला मारण्याचा प्रयत्न केलाय। अगं नील असं का करेल? त्याला काय साधणार आहे त्याने? आई माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा, मी खोटं नाही बोलत आहे। हो त्यांनी धमकी दिली मला आता। कार्तिकी तू खोटं बोलतेस, नाटक करतेस। अगं नील असं का करेल हे तू सांगू शकत नाहीस, अनेकदा त्याने असं केलं हे तू सिद्ध करू शकत नाहीयेस। पद्मना बरोबर बोलतो, तू ही नाटक करतेस, पण एक लक्षात ठेव, मी तुझ्या नाटकात भुलणार नाहीये। आई कसं सांगू तुम्हाला? आई प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, नील भाऊजींनीच आता फोन केला होता मला। आई त्यांनी राजला काही करण्याआधी आपल्याला त्याला शोधायला हवं। आई आई प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर।
आई मी निघते आणि पद्मनाभ आले ना की त्यांना सांगा. बराच उशीर झाला पण राज कुठे गेला? वॉचमन दादा राजला पाहिलं का? नाही साहेब. नाही म्हणजे आतमध्ये काही एक्स्ट्रा क्लासेस चालले असतील किंवा ग्राउंड वरती मुलं खेळत असतील त्याच्यामध्ये? नाही साहेब, शाळा सोडून बराच वेळ झाला, सर्व मुलं गेलीत, मी पण आता गेट बंद करून चाललोय. राज कुठे गेला? शाळा सोडून बराच वेळ झाला सर, काही विद्यार्थ्यांचे पालक नाही आले त्या विद्यार्थ्यांना मी बसवतो, पण आज कोण विद्यार्थी थांबले नाहीत. बघा घरी जाऊन. मलाही तसंच वाटतं. ठीक आहे मी बघतो. हां ठीक आहे बघा. राज परत चालत गेलाय का? तरी हजार वेळा बसवलं त्याला, एकट्याने घरी जायचं नाही. माझं चुक, नोकरी शोधायच्या नादात वेळेचा भानच नाही राहिला. राज कुठे? अगं मला शाळेत पोहोचायला थोडा उशीर झाला. उशीर झाला म्हणजे राज तुमच्या बरोबर नाहीये? नाही, माझ्यासोबत नाहीये. अगं बहुतेक वाट बघून घरी गेला असेल कालच्या सारखा. पद्मनाभ तो घरी नाहीये, मी आता तिथूनच येते. आणि तो रस्त्यावरही कुठे दिसला नाही. शी, मीच यायला हवं होतं त्याला घ्यायला. कार्तिकी, तो मित्रांसोबत गेला असेल, मी बघतो काय करायचं ते. नाही पद्मनाभ, मला नील भाऊजींचा फोन आला होता, त्यांनी राजला किडनॅप केलंय, त्यांनी मला धमकी दिलीय की त्याला वाचू शकलीस ना वाचव. पद्मनाभ राज त्यांच्या ताब्यात आहे, ते काय करण्याआधी आपल्याला राजला शोधायला हवं. वाट कसली बघताय तुम्ही? हो चला ना, आपल्याला राजला शोधायचंय. नील भाऊजी त्याला काही करण्याआधी आपल्याला. कार्तिकी प्लीज, या गोष्टी मला पुन्हा नको आहेत. अगं तू का त्या नीलच्या मागे हात धुवून लागलीस? काय मिळणार आहे तुला? कार्तिकी, दुसऱ्यांसाठी खणलेल्या खड्ड्यात एक दिवस तूच पडणार आहे, लक्षात ठेव. मला माहितीये तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये, हो पण राज साठी तरी प्लीज प्लीज माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. हो नील भाऊजी त्याचं काहीतरी बरं वाईट करतील, चला आपल्याला त्याला शोधायला हवं. पण तसं का करेल, तुला वाटतंय म्हणून? नाही, त्यांनी मला फोन केला होता आत्ता. अच्छा अच्छा, मी नीलनी तुला फोन करून सांगितलं की तो राजला मारणार आहे म्हणून. नील मूर्ख आहे का तू आम्हाला मूर्ख समजतीस? मी कोणालाही मूर्ख नाही समजत आहे पद्मनाभ, प्लीज आता राजला शोधणं खूप गरजेचं, प्लीज आधी त्याला शोधूया. कार्तिकी, काय करायचं ते मला चांगलंच कळतंय, मी तसा बाप आहे, प्रत्येक वेळेस तू मला सांगायची गरज नाहीये, कळलं? तो घरी गेला असेल, मी जाऊन शोधीन त्याला. पद्मनाभ तो घरी नाहीये, मी सांगते ना तू मला, मी तिथूनच येते आता. कार्तिकी, तुला जे करायचं ते तू कर, कळलं? तुला जिथे कुठे जाऊन त्याला शोधायचं ना तिकडे जाऊन शोध, मी आता त्याला घरी बघायला चाललो, कळले तुला? पद्मनाभ, मी खरं सांगते, तुम्ही विश्वास का ठेवत नाहीये माझ्यावर? पद्मनाभ प्लीज ऐकून तरी घ्या माझं. पद्मनाभ प्लीज, हो पद्मनाभ असं नका करू.